फक्त 3 लाखात? हो, फक्त 3 लाखात व्यवसायासाठी गाळा, तोही औरंगाबाद शहरात आणि रेडी पोझिशन देखील. हायटेक बिझनेस सिटी मध्ये आपल्या व्यवसायासाठी गाळा बुक करा 22 मार्च पर्यंत आणि मिळवा लॅपटॉप मोफत. लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी, 70% सबसिडी, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. 226 गाळ्यांच्या सर्व सुविधायुक्त हायटेक प्रकल्प. आमचा पत्ता वंश ग्रुप अजंता फार्मा समोर चिकलठाणा, MIDC औरंगाबाद. मोबाईल 93250 13550. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद तसेच सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्याने शालेय विद्यार्थ्यांचा पोषण आहार शिल्लक होता, त्यामुळे हा पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर फुलंब्री तालुक्यात विद्यार्थ्यांना पोषण आहाराऐवजी धान्याचे वाटप करण्यात आले. कोरोना संसर्गजन्य विषाणूमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय, त्या अनुषंगाने शासनाने सर्व शाळा, कॉलेज, उद्योगधंदे सर्व काही काळासाठी लॉकडाऊन केलं, तर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात नव्हता. मात्र या लॉकडाऊनमध्ये देखील सुद्धा शासनानं मुलांचा शालेय पोषण आहार त्यांना मिळवण्यासाठी सक्तीचा आदेश देत विद्यार्थ्यांना पोषण आहाराऐवजी धान्य वाटप करण्यास सांगितलं. या आदेशाचं पालन करत फुलंब्री तालुक्यात आणि फुलंब्री शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या 460 विद्यार्थ्यांना 36 क्विंटल तांदूळ, 2 क्विंटल तूर डाळ, 2 क्विंटल मूग डाळ, 1 क्विंटल मटकी असा उपलब्ध असलेला पोषण आहार मुलांना वितरित करण्यात आला असून यावेळी मुलांना सोशल डिस्टन्स ठेवत पोषण आहार वाटप करण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष योगेश मिसाळ, भाजपा तालुका उपाध्यक्ष रामबन सोड, भाजपा शहराध्यक्ष सुमित प्रधान, शालेय समिती अध्यक्ष आवेद चिस्ती, नगरसेवक आसेफ पटेल, प्राथमिक शालेय समिती अध्यक्ष मुजीब पटेल, बाळू ढंगारे, मुख्याध्यापक नक्षबंदी सोनवणे आणि शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री.